ठाणेकरांचं लक्ष आपली जागा नेमकी कुणाकडे असणार आहे किंवा आपला उमेदवार कोण असणार आहे याकडे नक्की लागलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातले संबंध जे आहेत ते किती जिव्हाळ्याचे आहेत. संजय केळकर यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे शिवसेनेवर तोफ डागलेली आहे. लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी 4 भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि 2 शिवसेनेकडे. कार्यकर्त्यांना सतत त्या मोडमध्ये ऍक्टिव्ह मोडमध्ये ठेवायचं असेल तर निवडणुकीसारखं दुसरं माध्यम नाही. त्याच्यामुळे ज्या पक्षाला उमेदवारी मिळणार नाही त्या पक्षातली संघटनात्मक यंत्रणा जी आहे ती थंडावली जाऊ शकते. नरेश म्हस्केसुद्धा जशास तसे उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु यावेळेला त्यांची भूमिका सुद्धा जरा वेगळी वाटली. शिवसेनेचं सतत आपणच मोठे भाऊ आहोत अशा पद्धतीचं जे वर्तन आहे ते भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. अशा पद्धतीचा एक हल्लाबोल करणं हे स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रकार होता का? ह्या अशा पद्धतीची भूमिका त्यांना त्यांच्या पक्षाच्याच वरिष्ठांनी घ्यायला सांगितली का? त्यामागे काही व्यूहरचना आहे का? नमस्कार. भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली उमेदवारांची, पाठोपाठ दुसरी यादी पण जाहीर केलेली आहे. परंतु ह्या याद्या बाहेर येत असताना ठाणेकरांचं लक्ष आपली जागा नेमकी कुणाकडे असणार आहे किंवा आपला उमेदवार कोण असणार आहे याकडे नक्की लागलेलं आहे. आणि हा जो संपूर्णपणे विलंब आहे त्या विलंबामुळे मी मागेच म्हटलं त्याप्रमाणे की मतदारांमध्ये गोंधळ वाढू शकतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर दुसरी यादी आणि त्या दुसऱ्या यादीत अर्थात ठाण्याचा उमेदवार किंवा ठाण्याची जागा नेमकी कुणाला जाणार आहे हे जर निश्चित झालं तर गोष्टी अधिक सुस्पष्ट होतील आणि प्रचाराच्या दृष्टिकोनातनं मतदारांच्या पण एक मानसिकतेच्या दृष्टीने कुठच्याही पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. एकीकडे महायुतीची चर्चा चालू आहे, पण महायुतीमध्ये ही जागा नेमकी भारतीय जनता पक्षाकडे जाणार शिवसेनेकडे जाणार याबद्दलचा एक संभ्रम आहे. असं असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातले संबंध जे आहेत ते किती जिव्हाळ्याचे आहेत, ते किती सौहार्दाचे आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या आठवड्यात ऐरोली येथे नवी मुंबईत शाळेच्या उद्घाटनावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट हे एकमेकांच्या समोर आले होते. भिडले होते म्हटलं तरी देखील चालेल, कारण कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. त्यामुळे तो जो एक प्रक्षोभ आहे तो प्रक्षोभ आपल्याला तिथे दिसला. हा प्रकार असा पुन्हा होऊ नये असा विचार महायुतीत चालू असतानाच संजय केळकर यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे शिवसेनेवर तोफ डागलेली आहे. त्याच्यामुळे संजय केळकर यांनी तर फारच कठोरपणे शिवसेनेच्या एकूण नेतृत्वावर आणि सातत्याने भारतीय जनता पक्षाला डावलल्या जाण्याची त्यांची जी भूमिका आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि कुठचाही आडपडदा न ठेवता त्यांनी आपले विचार अतिशय सुस्पष्टपणे मांडलेले आहेत. संजय केळकर जे बोलले ते फार नवीन नाही, कारण की ही खतखत जी आहे ही पक्षामध्ये सुरूच होती. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दोघांमध्ये जे संबंध आहेत ते राजकीयदृष्ट्या युतीच्या साठी किंवा निवडणुकीपुरते ते बाजूला ठेवत असले तरी छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये किंवा शहरांमधल्या छोट्या मोठ्या घटनांमध्ये शिवसेनेचाच एक वरचा हात असतो, त्यांचंच म्हणणं शेवटी खरं ठरत असतं असं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि आता नेत्यांचंही म्हणणं पडू लागलेलं आहे. संजय केळकर यांनी शिवसेनेतर्फे डावलल्या जाण्यासाठी अलीकडेच जो एक कार्यक्रम झाला मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, परंतु भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यात डावलण्यात आलं होतं हा आक्षेप घेऊन हे सातत्याने असं होत असतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जे जो मान मिळायला पाहिजे जे श्रेय मिळायला पाहिजे महायुतीचे म्हणून ते मिळत नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही नाराज आहोत. आणि कोणताही स्वाभिमानी कार्यकर्ता त्याची सहनशक्ती संपली आहे असंही केळकर यांनी आपलं मत नोंदवलं. त्याच्यामुळे हा प्रकार जो आहे हा गंभीर आहे आणि त्याचे विपरीत परिणाम आगामी निवडणुकीत प्रचारावर होऊ शकतात. आमदार संजय केळकर यांचं जे आक्षेप आहेत किंवा आरोप आहेत ते केवळ या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला पाहून चालणार नाहीत. लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यापैकी 4 भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि 2 शिवसेनेकडे आहेत. तर 4 कोणते भारतीय जनता पक्षाकडे आहेत? तर एक ठाणे आहे, दुसरा ऐरोली आहे, तिसरा बेलापूर
आणि चौथा मीरा भाईंदर. आणि शिवसेनेकडे कुठच्या आहेत? तर कोपरी पाच पाकळी जिथे एकनाथ शिंदे निवडून आलेले आहेत आणि ओवळा माजीवाडी जिथे प्रताप सरनाईक निवडून आलेले आहेत. त्यामुळे हे साधं गणित जरी लक्षात घेतलं तरी भारतीय जनता पक्षाचा दावा जो आहे तो एक प्रकारे त्याचं ते समर्थन करू शकतात किंवा तसं तो आग्रह धरू शकतात. परंतु मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांचं गाव असल्यामुळे शेवटी शिवसेनेला सुद्धा, आणि इथनं निवडून आलेला उमेदवार पुन्हा शिवसेनेचा होता, राजन विचारे निवडून आले होते, त्याच्यामुळे शिवसेना म्हणते की सिटिंग आमचा MLA MP होताच तर आम्हाला मग ती सीट मिळाली पाहिजे. दुसरं एक कारण असं असू शकतं की ह्या निवडणुकीत जर अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा भारतीय जनता पक्षाने घेतला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती बार्गेनिंग पॉवर ते कमी होतील. किंबहुना ही आत्ता त्यांची व्यूहरचना आहे की आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा वरचष्मा मान्य करणार नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा संजय केळकर यांनी ही तोफ डागली असण्याची शक्यता आहे. म्हणजे ही पुढच्या निवडणुकीची पूर्वतयारी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. तर असा सगळा विचार जर केला तर भारतीय जनता पक्ष आपली जी जागा आहे आणि ह्या सगळ्या निवडणुकांमधनं एक दुसरी गोष्ट फार महत्त्वाची लक्षात घ्यायला पाहिजे की संघटनात्मक बांधणी जी असते किंवा संघटनात्मक जे संपूर्णपणे कार्यकर्त्यांना सतत त्या मोडमध्ये ॲक्टिव्ह मोडमध्ये ठेवायचं असेल तर निवडणुकीसारखं दुसरं माध्यम नाही. त्याच्यामुळे ज्या पक्षाला उमेदवारी मिळणार नाही त्या पक्षातली संघटनात्मक यंत्रणा जी आहे ती थंडावली जाऊ शकते, ती थंड पडू शकते, ती भीतीसुद्धा आहे. आणि अशी जर यंत्रणा थंड पडली तर ती पुन्हा रिस्टार्ट करण्यासाठी पुन्हा वेळ जातो आणि मग आगामी निवडणुका मग त्या विधानसभेच्या असतील महापालिकांच्या असतील तिथे कार्यकर्त्यांचा संच पुन्हा गोळा करणं त्यांना पुन्हा कार्यरत करणं या गोष्टीसुद्धा तशा अवघड असतात. आणि शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या पक्षाबद्दलचं एक प्रेम असतं, एक अस्मिता असते, ती सुद्धा जिवंत ठेवण्याचं काम संजय केळकर यांच्यासारखी माणसं जेव्हा कडक भाषेत मित्रपक्षाचा समाचार घेतात त्याचा उपयोग तसा ते करून घेत असतात. त्यामुळे आमदार संजय केळकर यांच्या आरोपांबद्दल किंवा नवी मुंबईत जो प्रकार झाला नाईक फॅमिली आणि शिवसेना अशी समोरासमोर आली त्या शाळेच्या उद्घाटनाजवळ त्यावेळेला यांची वैयक्तिक राजकीय जी महत्वाकांक्षा असते त्यांच्या कार्यकर्त्यांचं जी कारकीर्द असते महत्वाकांक्षा असते त्याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. हे अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षात असलेलं वातावरण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ह्यात एक शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी मात्र एक वेगळी भूमिका घेतली. नॉर्मली नरेश म्हस्के सुद्धा जशाच तसे उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध आहेत परंतु यावेळेला त्यांची भूमिका सुद्धा जरा वेगळी वाटली. ती अशी होती की निमंत्रण त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षप्रमुखाला म्हणजे शहरातल्या प्रमुखाला दिलं होतं परंतु जर काही निमंत्रणं गेली नसतील तर अशी काळजी आम्ही पुढच्या वेळी घेऊ की सर्वांना निमंत्रणं जातील आणि एक सामोपचाराने त्यांनी हा वाद अधिक पेटणार नाही भडकणार नाही याची काळजी घेतली. परंतु तरी देखील भारतीय जनता पक्षामध्ये ही भावना कायम असते, खास करून जेव्हा ह्या निवडणुका संपतील आणि पुढे विधानसभेच्या निवडणुका होतील पुढे महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळेला शिवसेनेचं सतत आपणच मोठे भाऊ आहोत अशा पद्धतीचं जे वर्तन आहे ते भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. भारतीय जनता पक्षाचं उलट असं म्हणणं आहे की एक काळ असा होता की शिवसेना मोठा भाऊ होता परंतु केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आणि एकूणच भारतीय जनता पक्षाची जी वाढ आता जोरात सुरू आहे त्याच्यावरनं लहान आणि मोठा भाऊ असं आता अंतर राहिलेलं नाही. आता आपण एका वयाचे झालेलो किंबहुना आपला प्रभावसुद्धा समान आहे. अशा वेळेला शिवसेनेने त्यांच्यावर अशा पद्धतीने अंकुश ठेवणं किंवा त्यांना डावलणं हे त्यांना पसंत नाही आहे आणि त्यातनंच संजय केळकर यांची ही प्रतिक्रिया उमटलेली आहे. आता संजय केळकर यांचं राजकीय भवितव्य जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण की संजय केळकर ह्या लोकसभा मतदारसंघातला जो ठाणे विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे गेले 10 वर्ष आमदार आहेत. तत्पूर्वी ते पदवीधर मतदारसंघाचे सुद्धा आमदार होते. त्यामुळे सातत्याने 15-1 वर्ष विधानसभा आणि विधान परिषद इथे त्यांचं कार्य सुरू आहे आणि एक त्यांचा सुद्धा एक आपण म्हणू की समर्थकांचा एक असा गट आहे.
की ते काही कामं करतात, ते अर्थात फार लो प्रोफाईल आहेत भारतीय जनता पक्षाचा. साधारणपणे जो एक चेहरा मोहरा असतो तो असा ते फार पुढे आणून देत नाहीत, तर त्यामुळे संजय केळकर यांचं लो प्रोफाईल इमेज परंतु काम करण्याची धडाडी याच्या जोरावर ते या जागेवर पुन्हा दावा करतील. किंबहुना अशी चर्चा होती की विनय सहस्त्रबुद्धे आणि संजीव नाईक यांच्यात समजा जर काही निर्णय झाला नाही तर संजय केळकर जे ठाण्याचे आमदार आहेत त्यांनाच लोकसभेला उभं केलं जाईल की काय, अशा पद्धतीची पण चर्चा होती. आणि मग अशी चर्चा सुरू असताना अचानक संजय केळकर यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत आपला एक वेगळा दणका म्हणूया आपण की अशा पद्धतीचा एक हल्लाबोल करणं हे स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रकार होता का, ह्या अशा पद्धतीची भूमिका त्यांना त्यांच्या पक्षाच्याच वरिष्ठांनी घ्यायला सांगितली का, यामागे काही व्यूहरचना आहे का, स्ट्रॅटेजिक होतं का, असे सुद्धा विषय आता चर्चेला जात आहेत. आणि यातनं एक निश्चित आहे की ही जी भांडणं आहेत किंवा ही जे तंट्या आहेत, ही जी धुसफूस आहे, ही धुसफूस संपवण्यासाठी आम्ही सातत्याने सांगतोय की युतीच्या नेत्यांनी एकत्र बसण्याची अत्यंत आवश्यकता आहे, कारण की हा शेवटी फार महत्त्वाचा मतदारसंघ आहे, मुख्यमंत्र्यांच्या घरातला मतदारसंघ आहे, आणि तिथे अशा पद्धतीचं वातावरण वितुष्ट राहणं उभय पक्षांमध्ये ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे संजय केळकर यांच्या आरोपांचं त्यांच्या आक्षेपांचा खूप गंभीरपणे विचार शिवसेनेला करावा लागेल असं आम्हाला वाटतं.